आपल्याला लई असलं मेकअप वाली पोरी बघली की मला भूताचं स्वप्न पडतं, आपल्याला लई डेंजर. माझ्या मित्राला तर चुडेलचं स्वप्न पडतं. त्यानं मला एकदा सांगला, भाऊ म्हणला मला आज चुडेलचं स्वप्न पडलं. म्हणलं ते चुडेल कार्यच केलं मला, एक माझ्या चड्डीतच हात घातला म्हणला. आता साधी चुडेल स्वप्नात आलं तरी एवढी फाटते, त्याच्या तर चड्डीत हात घातला. बोल बच्चन. चेअरअप कर आपण, एवढंही करू नका की माझा मूड जास्तच व्हायला पाहिजे. माझं नाव सुनील स्वामी आहे, नॉर्मली मला सगळे स्वामीच म्हणतात. तर माझ्या मित्राला असं काय वाटलं की मला स्वामी म्हणल्यामुळं, त्यानं मला एक प्रश्न केला, स्वामी जर भूत धरलं तर काय करावं म्हणून. अरे भोसडीच्या भूताचं नाव ऐकलं तर माझी अर्धी फाटते, आणि तू मला विचारायला भूत धरलं तर काय होते. नाही म्हणलं आता तुझं नाव स्वामी आहे त्यामुळे विचारलं. तसले प्रश्न विचार, दुसरे विचार. आता आला मला दुसरे प्रश्न घेऊन, भाऊ म्हणला माझ्या मोबाईलचं नेटच लई लवकर संपू लागलं म्हणला. मला वाटतं काही सेटिंगमध्ये खराबी असेल. मी बघितलो इंस्टाग्रामची सेटिंग, बघितलो फेसबुकची सेटिंग, बघितलो घोळ काही कळच ना. मग गेलो मी क्रोमवर, चुकून माझ्याकडून हिस्ट्री ओपन झाली, आणि त्या कर्तृत्वान मुलाचे मला कर्तृत्व कळाले. त्याला म्हणलं, भाऊ फॉल्ट मोबाईलमध्ये नाहीच आहे म्हणलं. दलिंदर तू आहेस म्हणलं. पहिलं तुझे चरित्र बदल म्हणलं. असले दलिंदर मित्र. अजून एक मित्र आहे माझा, ते बी असला दलिंदर. मला नेहमी चांगले चांगले फोटो पाठवत राहते त्याचे, माझे नाही त्याचे. त्याला विचारलं, भाऊ मी काय तुझी गर्लफ्रेंड नाही, एक तर प्रश्न, मला का चांगले चांगले फोटो पाठवतोस. नाही म्हणला, मी जर उद्या मेलो तर भावपूर्ण श्रद्धांजलीला चांगले फोटो ठेव म्हणला माझे. उगाच चुत्यासारखे फोटो ठेवशील काय म्हणते लोक म्हणला. अरे चुत्या होता उगाच मेला, चांगले ठेवला असतर म्हणतील. अरे दिसायला तर चांगलं होतं उगाच मेलं. काही काही वडिलांना, कोणत्याही माणसाला आपल्या पोराचं कर्तृत्व सांगायचं लई सवय राहते. कोणतेही मोठेपणा सांगायचं लई सवय राहते. एक माणूस आला आणि म्हणला, माझं पोरग लॉकडाऊनमध्ये एवढं मोबाईलवर अभ्यास केलंय, त्याचं वजन 80 किलो होतं, एका महिन्यात 40 किलो झालं. मी म्हणलो, काका हे टॅलेंट वगैरे काय नाही म्हणलो, तुमचं पोरग वाया गेलं म्हणलो. हा आम्हाला विचारा, आम्हाला सगळं माहित आहे, सायन्सचा विद्यार्थी आहे म्हणलं मी. तुम्ही चुत्या कोणालाही बोलू, आम्हाला बोलू नका. काय काय या आयुष्यात काय चालू आहे मलाच म्हणणं. पहिलं गाणे कसे होते त्याच्यातून काहीतरी म्हणजे ऐकायला म्हणजे इच्छा होत होती, काहीतरी बघ गाणे ऐकावं. आजकालची गाणी पोरी जरा जपून दांडा धर. काय शिकाव त्या गाण्यातून, कसला दांडा, कुठला दांडा, बाई वाड्यावर या. नाही यायचं बाईला वाड्यावर, नाही यायचं बाईला वाड्यावर. काय यायचं, हळदी कुंकाचा कार्यक्रम. बरं जरी असलं भोसडीच्या, तर तुझी बायको बोलवला हळदी कुंकाला, तुझं काय तेवढं उठलंय. बाई वाड्यावर या, आणि त्या हिंदी गाण्याचं वेगळंच, टिप टिप बरसा पाणी. पाणी काय टिप टिप बरसच ना. बरं एवढ्यावर नाही, टिप टिप बरसा पाणी, पाणीने आगलं गाई. पाणी कधीपासून आग लावलं, म्हणजे ते काय आग विझवणारे कोण, फायर ब्रिगेडवाले येडे पाणी घेऊन येणारे विझवण्यासाठी. आणि त्या रवीना टंडनचं वेगळंच चालू आहे, तिचं हाल तिचं नाचणं बघून बॉईज हॉस्टेल स्लॅबचं आहे आमचं, तरी पाणी गळतंय. मी परवा लग्नाला गेलो कोणत्या, मला बोलवलं नव्हते तरी गेलो. शेवटी आपल्या आयुष्यात काय, पोरींच बघितलो मी, चायलाय कोण पसरवलंय की मेकअप मध्ये मुली चांगल्या दिसतात म्हणून. नाही रे, चंद्रमुखी नाही मेकअप केलं तर कोणाला वाटते का चंद्रमुखी आपल्या स्वप्नात यावं म्हणून, नाही वाटत. बरं ठीक आहे, थोडंफार मेकअप चांगलं, भलतंच मेकअप. आपल्याला लई असलं मेकअप वाली पोरी बघली की मला भूताचं स्वप्न पडतं, आपल्याला लई डेंजर. माझ्या मित्राला तर चुडेलचे स्वप्न पडतं.
त्यानं मला एकदा सांगला भाऊ म्हणला मला आज चुडेलचं शब्द पडलं म्हणलं ते चुडेल कार्यच केलं म्हणलं एक माझ्या चड्डीतच हात घातला म्हणलं आता साधी चुडेल स्वप्नात आल तरी एवढी फाटते त्याच्या तर चड्डीत हात घातला मग काय म्हणलं ज्या नंबरशी तुम्ही संपर्क करू इच्छिता तो नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे भाऊच्या टावरचं नेटवर्कच गेलं आणि या पोरींना कशाचं ऍटिट्यूड राहते मला माहित नाही कोणत्याही लग्नात बघा यांना भलतच ऍटिट्यूड आता यांना कोण सांगावं विदाऊट मेकअप यांच्या तोंडावरची माशी उठत नाही मग हा आणि लग्न त्या करवलीचं वेगळंच चालू आहे लग्नामध्ये ती जाताना लग्नावाला टेम्पो मध्ये जाईल महिंद्राच्या पण तिचा ऍटिट्यूड बीएमडब्ल्यू वाला राहतो त्याच्या कोण सांगावं त्यांना मला एक कळत आणि एवढ्यावर नाही यांना कॉन्फिडन्स नसते बरं एवढं मेकअप करून की आपण चांगलं दिसत आहे म्हणून मेकअप केल्यावर बी जेव्हा ते फोटो काढतात साध्या कॅमेरेमध्ये काढत नाहीत ते स्नॅपचॅट वापरणार त्याच्यातले वेगवेगळे फिल्टर काढणार त्याच्यात फोटो काढणार आणि ती राहणार स्टेटसला मग आमचे दळपत्री गणेश दादा सारखे आहेतच तसे फोटो बघल्यावर कोणी फिदा होते आता ते पोरी स्नॅपचॅट राणी मुखर्जी सारखी दिसतात पण रियालिटी मध्ये ते राणू म्हणला बी राहणार रियालिटी आहे लय डेंजर आहे मेकअपचं मेकअप पासून सावध राहा बाकी लाईक करा फॉलो करा मला त्यांना नाही एकदा न्यूज ऐकलो मी लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी नवरीला तोंड धुताना पाहून नवऱ्याला आला अटॅक आणि तो झाला फटॅक लय डेंजर आहे भाऊ शेवटी मी एक शायरी लिहिलो ते तुमच्या पुढे सादर करतो अर्ज किया है हा हर पल चेहरे पे मुस्कुराहट रखना ये तो एक जरिया है लोगों को फंसाने का हर पल चेहरे पे मुस्कुराहट रखना ये तो एक जरिया है लोगों को फंसाने का वरना कहां इतनी खुशी हमारे दरवाजे पे दस्तक दे रही थैंक यू सो मच